वाशिम विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या श्याम खोडे यांनी आज मोठ्या उत्साहात आपला नामांकन अर्ज सादर केला. वाशिम शहरातील तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या खोडे यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी वाशिम शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दरम्यान महायुती समोर महाविकास आघाडीचे कोणतेही आव्हान नाही, आम्ही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू यावर मला पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांनी व्यक्त केला. आज आम्ही महायुतीचा नामांकन अर्ज करत आहे आणि सगळे आमच्या महायुतीचे घटक आमच्या या अर्ज दाखल करण्याकरता हजारोच्या संख्येने दाखल झालेले आहे, हे आमच्या विजयाची खात्री आहे. तर आमच्या प्रचाराचे मुद्दे आहेत ग्रामीण भागाचे दोन रस्ते मजबूत करणे, शेतकऱ्यांना पाणी रस्ते उपलब्ध करून देणे, MIDC नवीन उद्योग आणणे, एक ऊर्जी गरजाची उंची वाढवणे, शिक्षण ग्रामीण भागाची शिक्षण व्यवस्था सुधारणे, शहरातील चौकाचौका सौंदर्यीकरण करणे, हे आमचे विकासाचे मुद्दे आहे. या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेला मत मागणार आहोत. महाविकास आघाडीचे महाविकास हे भारतीय जनता पार्टीचा 25 वर्षापासून असलेला कडा आहे. त्याच्यामध्ये आम्ही कोणाला क्षेत्र करून ते देणार नाही, एंट्री करून देणार नाही, तेवढी आमच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे. विजयाचा विश्वास आम्हाला 100% आहे, कारण की जनता आणि महायुतीच्या सरकारने जी कामं केलेली आहे त्याच्यामुळे जनता आमच्यावर खुश आहे.